नमस्कार, मी आरती। आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत अमृतसरी ढाब्यांवर मिळते तशी परफेक्ट पनीर भुर्जी। तुम्ही हिला पनीर भुर्जी ग्रेव्ही मसाला देखील म्हणू शकतात। हलकीशी ग्रेव्ही असते, खूप सुकी नसते, चवीला खूप भन्नाट लागते आणि बनवायला एकदम सोपी परफेक्ट ढाबा स्टाईल रेसिपी आहे। भाजी बनवण्यासाठी किंवा पनीर भुर्जी बनवण्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आहे। त्यात घालणार आहोत 2 मोठे चमचे भरून साजूक तूप। तुम्ही साजूक तूप किंवा बटर घेऊ शकतात, पण साजूक तूप घातल्याने चव खूप छान येते। तूप गरम झालं की यात 1 तमालपत्र, 1 इंच इतकी दालचिनी, 2 ते 3 हिरव्या मिरची आणि 4 लवंग घालणार आहोत। सोबतच 1/2 छोटा चमचा जिरं घालायचं आणि जिरं चांगलं फुलू द्यायचं। दालचिनी, लवंग आणि हिरवी वेलची ह्या तिघांची चव एकमेकांसोबत खूप छान लागते, म्हणून नक्की घाला। जिरं चांगलं फुललं की यात घालणार आहोत 1 मोठ्या आकाराचा कांदा। इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे। कांद्याला मंद असेवर आपल्याला हलकासा गुलाबी आणि नरम होईपर्यंत शिजवायचं आहे। कांदा इथे तुम्ही किसून किंवा दळून घेऊ शकतात, पण जर तुम्हाला ढाब्यासारखं अगदी दरदरी टेक्स्चर हवं असेल तर कांदा बारीक चिरूनच घ्या, म्हणजे अगदी ढाब्यासारखं टेक्स्चर येतं। आता हा कांदा मंद असेवर हलकासा परतून घेऊया। बघा, इथे कांदा मंद असेवर हलकासा परतला, 50% शिजलेला आहे। कांदा अजून संपूर्ण शिजलेला नाही, तेव्हाच आपण यात घालणार आहोत 1 हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे। जर फिक्की मिरची असेल कमी तिखटाची तर 3 ते 4 घातल्या तरीही चालेल। मिरचीसोबतच घालणार आहोत 1 छोटा चमचा आलं लसूण पेस्ट। आलं लसूण कुटून किंवा किसून घातलं तरीही चालेल। आता यांनाही कांद्यासोबत चांगलं मिक्स करून मंद असेवर आपल्याला जोपर्यंत कांदा चांगला नरम होत नाही आणि चांगला भाजला जात नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे, म्हणजे लसूण आणि आलंही त्यासोबत चांगलं शिजून निघेल। मंद असेवर चांगला कांदा शिजवून घेतला। आता यात घालणार आहोत 1/2 छोटा चमचा हळद, 1 मोठा चमचा भरून धनेपूड आणि सोबतच घालायचं 1 मोठा चमचा भरून लाल तिखट। लाल तिखट चवीनुसार कमी जास्त करू शकतात। 1/2 छोटा चमचा गरम मसाला आणि 1/2 छोटा चमचा चाट मसाला। चाट मसाला नसेल तर तुम्ही अमचूर पावडर घालू शकतात, पण चाट मसाला घातल्याने चव खूप छान येते। गॅसची फ्लेम मंदच ठेवायची, नाहीतर मसाले जळू शकतात। यांना चांगलं मिक्स करायचं आणि यात 1 ते 2 छोटे चमचे इतकं पाणी घालायचं, म्हणजे मसाले जळणार नाही। आणि मंद असेवर ह्या मसाल्यांना 1 ते 1.5 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर छान उतरतो आणि तेलाचा तवंगही चांगला सुटतो। यांना चांगलं मंद असेवर भाजून घेऊया। बघा, इथे मसाल्यांना मंद असेवर 1 ते 1.5 मिनटं चांगलं शिजवून घेतलं आहे। आता आपल्याला यात घालायचं 1 मोठा चमचा भरून बेसन। बेसन घातल्याने आपल्या पनीर भुर्जीला छान रिच असा फ्लेवर येतो, नटी फ्लेवर येतो, आणि आपण जी हलकीशी ग्रेव्ही करणार आहोत ती छान एकसंध होते। पाणी एकीकडं, पनीर एकीकडं असं अजिबात होत नाही। बेसन घातल्यानंतरही मंद असेवर 1 ते 1.5 मिनटं आपल्याला याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 मिनटं चांगलं भाजलं की आपल्याला यात घालायची आहे 2 मध्यम आकाराच्या टोमॅटोंची प्युरी। 2 कच्चे टोमॅटो घ्यायचे आणि फक्त मिक्सरमध्ये दळून प्युरी घालायची। इथे मी टोमॅटोची प्युरी घातलेली आहे। 2 मध्यमच आकाराचे टोमॅटो घेतले होते। आता यालाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्या मसाल्याला मंद असेवरच आपल्याला आता चांगलं शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत टोमॅटो चांगले शिजले जात नाही आणि हा मसाला चांगला तेल सोडत नाही तोपर्यंत आपण या मसाल्याला चांगलं शिजवून घेणार आहोत। ढाब्यावरही याच पद्धतीने पनीर भुर्जी केली जाते, म्हणून ती खूप चविष्ट लागते। बघा, टोमॅटो मंद असेवर 2 ते 3 मिनटं चांगला शिजवून घेतला। चांगला तवंग सुटलेला आहे आणि टोमॅटोही चांगला शिजला। आता यात घालणार आहोत 1/2 वाटी पाणी। पाणी गरम किंवा गार कसंही घालू शकतात। पाण्यालाही मिक्स करून आपण पाण्याला एक हलकीशी उकळी येऊ देऊया। बघा, पाण्याला एक हलकीशी उकळी आली की यात चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि सोबतच घालायची आहे 1 मोठा चमचा भरून कसुरी मेथी। कसुरी मेथी घालण्याआधी तव्यावर हलकीशी गरम करायची आणि अशी हातावर चुरून घालायची, म्हणजे हिची चव खूप छान येते। कसुरी मेथी नक्की घाला, कसुरी मेथीने पनीर भुर्जीची चव खूप छान लागते। हिला चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि हलकंसं 1 ते 2 मिनटासाठी या मसाल्याच्या ग्रेव्हीला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। ग्रेव्ही मस्त शिजलेली आहे, रंगही काय सुंदर आलेला आहे। आता आपल्याला यात घालायचं आहे पनीर। पनीर इथे मी 200 ग्रॅम घरचंच बनवलेलं घेतलं आहे। तुम्ही मार्केटचं देखील घेऊ शकतात, पण पनीर असं हाताने क्रम्बल करून असं बारीक करून घालायचं, किसून घालायचं नाही। असं हाताने थोडंसं चुरून घातलं की याचं टेक्स्चर छान राहतं। जर किसून घातलं तर ते खूप वितळायला लागतं किंवा मेल्ट व्हायला लागतं, म्हणून असं घालायचं, म्हणजे पनीरचा टेक्स्चर चांगलं येतं आणि ग्रेव्हीही मस्त बनते। इथे 200 ग्रॅम पनीरसाठी हा मसाला अगदी परफेक्ट आहे। पनीर घातल्यानंतर मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं।
आणि पनीर मिक्स केल्यानंतर ही ग्रेव्ही मला थोडीशी घट्ट वाटते, मला थोडीशी सैलसर हवी, म्हणून मी यात अर्धी वाटी अजून पाणी घालते, कारण आपल्याला मंद आचेवर या मसाल्याला 4 ते 5 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे पनीर भुर्जीची चव खूप छान लागते आणि सगळे मसाल्यांचे फ्लेवर एकमेकांमध्ये चांगले मिळतात. आता पाणी घातल्यानंतर याला चांगलं आपल्याला झाकायचं नाही आहे आणि मंद आचेवर 4 ते 5 मिनटं पनीरच्या ग्रेव्हीला मस्त शिजवून घेऊया. बघा, इथे 4 ते 5 मिनटं झालेली आहे, आपली चमचमीत अशी पनीर भुर्जी बनवून तयार आहे. टेक्स्चर बघू शकतात, याचा बेसिक मसाला जो आहे तो इतका चविष्ट लागतो की ही भुर्जी चवीला खूप भन्नाट बनते. पाणी तुम्ही कमी जास्त घालू शकतात, तुम्हाला कितीही सरसरीत हवी आहे किंवा कोरडी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकतात. आता यात कोथिंबीर घालून मिक्स करणार आहोत आणि गॅस बंद करून मस्त ही पनीर भुर्जी सर्व्ह करूया. ही पनीर भुर्जी तुम्ही पराठा, रोटी किंवा चपाती सोबत देखील सर्व्ह करू शकता, चवीला खूप छान लागते. ट्रेडिशनली ढाब्यांवर ही पनीर भुर्जी ब्रेडसोबत सर्व्ह करतात, म्हणून आपण आज हिला ब्रेडसोबतच सर्व्ह करणार आहोत. ब्रेडसोबतही चवीला खूप छान लागते. ही पनीर भुर्जीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या नातेवाईकांमध्ये आणि मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि अशा छानशा रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. मी आरती, परत भेटते अशाच एक छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.